अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जागोजागी उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. विशेषतः अक्षत वितरणाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचून विहीप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर संघटनाच्या कार्यकर्त्यांनी रामनामाचा जप करण्याचे आवाहन केले. राज्यभरातील 90 ते 95 लाख कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे टार्गेट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात आतापर्यंत 1,20,00,000 कुटुंबापर्यंत पोहोचण्यात यश आलं आहे. नागपुरामध्ये 22 तारखेला 6,000 स्थानांवरती कार्यक्रम केल्या जाणार आहेत. मंदिर केंद्रित कार्यक्रम आहेत. मंदिरांमध्ये भजन कीर्तन आरती संध्याकाळी दीप उत्सव दिवाळीसारखे लाईटिंग आतिषबाजी ढोल ताशे तर पूर्ण नागपुरामध्ये जवळपास 40 स्थानावरती ढोल ताशांचं प्रदर्शन होणार आहे. सगळ्या ठिकाणी महाआरती होणार आहे. आज एक बाईक रॅली निघून राजाबादशाह मंदिरामध्ये त्याचं समापन होणार आहे. अनेक वार्डांमध्ये स्वप्रेरणेने लोक अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. महिलांची भजन कीर्तन मंडळीसुद्धा वेगळेवेगळे कार्यक्रमांचं आयोजन स्वप्रेरणेने करत आहेत. मोठे अपार्टमेंट असो की झोपडपट्टी असो सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. हळूहळू नागपूर नगर हे सजायला सुरुवात झालेली आहे. 1-2 दिवसामध्ये पूर्ण नागपूर सजल्या जाईल. अक्षत वितरणाचा जो कार्यक्रम नागपूर महानगरामध्ये झाला त्याची आम्ही जे कल्पना केली होती की आम्ही जवळपास 5,00,000 परिवारांमध्ये पोचू तर काल आमचा जो आकडा आम्ही सगळ्यांकडून घेतला त्याच्यावेळी तर 5,32,000 इतका आकडा आमच्याकडे आलेला आहे की 5,32,000 घरांपर्यंत आम्ही अक्षत वितरण केलेलं आहे. पूर्ण विदर्भामध्ये आम्ही विचार केला होता की आम्ही 25 लाख परिवारांमध्ये संपर्क करू. म्हणजे आत्तापर्यंत जो आकडा आला आहे तो 40 लाखापर्यंतचा आला आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याचा जर विचार केला तर आम्ही आधी म्हटलं होतं की 90 ते 95 लाख परिवारांपर्यंत आम्ही पोचू. पण ते आता 1,10,00,000 परिवारांपर्यंतचा आकडा आत्तापर्यंत आमच्याकडे आलेला आहे. असं सगळीकडे राममय वातावरण झालेलं आहे. आणि म्हणून असं म्हणता येईल की ऐसे है मेरे राम. आणि सर्वांनी या कामामध्ये सहभाग करावा. सर्वांनी राममय वातावरण बनवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो.